आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे धनंजय खरं बोलत होता, त्याने ती चिठ्ठी नाही लिहिली. मग हे सगळं कोणी केलं होतं? येऊन जाऊन एकाच माणसाचा विचार येतो डोक्यात. साहेब म्हणजे माझी झालेली फसवणूक बघून तिला तिला असुर्यानंद मिळणार आहे. जरी म्हणलं की साहेबांनी हे सगळं मला त्रास देण्यासाठी केलंय, तरी तो सस्पेंडेड डीएसपी तिथं काय करत होता? त्यालाही टीप मिळाली असेल का की त्याचाही या सगळ्यात वापर झाला असेल? छे, त्याचा कसला वापर होतोय? कदाचित माझ्यावरती वॉच ठेवायला ना साहेबानेच पाठवलं असणार. सुंदरी काय विचार करतेस? हे बघ, आता ह्याच्यावरती बोलून काही फायदा नाही. उगीच चुकीचे तुक्के नाही लावायचे. उद्या सकाळी उठू, मस्त फ्रेश हो आणि याच्यावरती विचार करू. अंकित, 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 मनु काय झालं? काय काय प्रॉब्लेम झाला? तू कुठे गेला होता? अगं मी इकडे बाहेरच होतो जस्ट. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नाही काही काही नाही. आता कुठे जाऊ नकोस, भीती वाटते. म्हणून इकडे बस, इकडे बस, छान बस. मी तुला थांब, पाणी देतो. थांब. नाही नाही, पाणी पाणी नको मला, पाणी नको प्लीज. अंकित मला सोडून कुठे जाऊ नको, मला खूप भीती वाटते रे. म्हणू काय झालंय, तू एवढी का घाबरली आहेस आजच्या प्रकरणामुळे? म्हणून मी तुला सांगत होतो की घराच्या बाहेर नको जाऊस. अगं घराच्या बाहेर ही दुनिया चांगली नाहीये, फार वाईट माणसांनी भरली. अगं तू घराच्या आत एकटी असतेस, विचार कर. जर कोणाला कळलं घराच्या आत एक मुलगी आहे जिला काहीही आठवत नाही, तर बाहेर गर्दुल्ले टपोरी कोण फिरत असत, किती गैरफायदा घेतील तुझा. आज पोलीसवाल्यांनीच आपल्याला किती सतावलं बघितलंस ना तू. म्हणू प्लीज माझं, हे बघ, ऐक माझ्या, एकदा तुझी